आज आपण मस्त अशी पुरी सोबत खाण्यासाठी पिवळी बटाट्याची भाजी बनवणार आहे. एकदम टेस्टी आणि चटपटीत रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, त्यामुळे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघता येतील. भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे तेल गरम करायचं आहे, 1/2 चमचा जिरं घालायचं, 1/2 चमचा मोहरी घालायची आणि 1/2 चमचा बडीसूप घालायची. बडीसूपमुळे टेस्ट खूप छान येते. आता थोडंसं बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे. आता सगळं थोडंसं चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर एक मोठा कांदा एकदम बारीक कट करून घातला आहे. कांदा पण आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. खूप जास्तसुद्धा परतवायचं नाही, 1 मिनटच आपण कांदा चांगला परतून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. आता हे चांगलं आपण परतून घेऊया. आता त्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे, ती सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची. आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत चांगलं परतून घेतले. त्यानंतर त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकायची आहे, ती सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची. 1/2 मिनिट हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे. आता त्यानंतर त्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद पावडर घालणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे. थोडंसं मिक्स करून घ्यायचे. इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतलेत, त्याची साल काढून असे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालायचे. आता चांगलं मिक्स करून घेऊया. उलथण्यानेच थोडंसं बटाटा आपल्याला त्यामध्ये मॅश करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही मॅशरने सुद्धा हे एकदम मॅश करून घेऊ शकता. पण बटाट्याचे छोटे छोटे तुकडे खायला छान लागतात म्हणून मी थोडेसे ठेवलेले आहेत. आता हे आपण चांगलं 2 मिनटं व्यवस्थित भाजी परतून घेऊया. भाजी एकजीव करून घेतली चांगली, बघू शकता एकदम छान दिसते. आता यामध्ये मी थोडीशी कस्तुरी मेथी घालायची. पुन्हा चांगलं परतून घेऊया. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण त्याने फ्लेवर खूप छान येतो. आता चांगलं व्यवस्थित परतून घेऊया. सगळ्यात शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. पुरीसोबत ही बटाट्याची भाजी अप्रतिम लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा. किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही बटाट्याची भाजी देऊ शकता, एकदम छान होते. गरमागरम भाजी पुरीबरोबर सर्व्ह करून घ्यायची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.